सत्यनारायणचा महाप्रसाद जेवढं नावाला महत्त्व आहे तेवढं ह्या प्रसादालासुद्धा महत्त्व आहे अचूक प्रमाण आणि योग्य पद्धत ह्या प्रसादामध्ये ही ठरवून दिलेली असते हाय फ्रेंड्स कल्पनाच रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण सत्यनारायणचा महाप्रसाद कसा बनवायचा आहे त्याची योग्य पद्धत म्हणजे तुम्ही सव्वा किलोचा बनू शकता किंवा अर्धा किलोचा बनू शकता किंवा पाव किलोचा पण बनवू शकता गरज नाही का तुम्हाला सव्वा किलोचाच बनवला पाहिजे वाटीच्या प्रमाणाने सुद्धा खूप छान हा प्रसाद होतो तर आज आपण वाटीच्या साह्यानेच इथे रवा एक वाटी तूप एक वाटी आणि एक वाटी साखर घेतलेली आहे इथे जे मी वाटीचं प्रमाण घेतलेले आहे ते एक कपचं प्रमाण आहे तर तुम्ही कपचं मेजरमेंट घ्या किंवा वाटीचं मेजरमेंट घ्या सेम आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे तर एक वाटी तूप घेतलेलं आहे एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला पाच मोठी पिकलेली केळी घ्यायची यामध्ये पिकलेली केळी जर तुम्ही घातली आणि दुधाचं प्रमाण योग्य प्रमाण ठेवलं तर हा प्रसाद तुमच्याकडनं कधीच फसणार नाहीये तर हा प्रसाद मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही प्रसाद बनवला खाणारा कोणता पण माणूस तुमची नक्की तारीफ करेन चला तर मग आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे दूध घेतलेलं आहे ते वाटीच्या प्रमाणेच घेतलेलं आहे एक वाटी रवा घेतलेला आहे तर आपल्याला साडेतीन वाट्या दूध घ्यायचं आहे चला आता सुरुवात करूया मग प्रसाद बनवायला दूध हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एका साईडला सत्यनारायणचा महाप्रसाद बनवताना प्रसादासाठी नेहमी दूधच वापरायचं आहे आणि ह्या दुधामध्ये आपल्याला जरा पण पाणी टाकायचं नाही आहे तर आता कडाई गरम करायला ठेवलेले आहे कडाईमध्ये तूप टाकूया तूप चांगला गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे शक्यतो तुम्हाला भरपूर जणांनी सांगितले असेल प्रसादामध्ये केळं घातल्यानंतर प्रसाद लवकर खराब होतो त्याचं कारण असं आहे का जेव्हा तुम्ही केळं घाला त्या टायमाला ते शिजवून घेतले पाहिजे चांगले जर ही केळं शिजवली नाही तर प्रसाद लवकर खराब होतो तर आज कोणत्या वेळेमध्ये केळं घालायची आणि किती वेळ ती केळी शिजवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे रवा भाजताना नेहमी कंटिन्यू मिक्स करत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा जो भाजायचा आहे तो आपल्याला चांगला गोल्डन कलरचा भाजून घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपला प्रसाद बनतो ना त्या टायमाला याचा कलर जो असतो खूप छान येतो तर आता रवा भाजून झालेला आहे यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे ड्रायफ्रूट थोडेसे यामध्ये भाजून घ्यायचे दुसऱ्या साईडला केळी घेतलेली होती ती आपल्याला कट करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघितलं रव्याला चांगला गोल्डन कलर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला केळी घालायची इथं जे मी केळी घेतलेली आहे ते रवा जेवढा आहे त्याच्या दुप्पट केळी आपल्याला घ्यायची तर रवा मी दोनशे ग्रॅम घेतलेला आहे एक कप म्हणजे दोनशे ग्राम रवा घेतलेला आहे इथे मी केळी अर्धा किलो घेतलेली आहेत आणि केळी घेताना पिकलेली छान केळी पाहिजे जर केळी पिकलेली छान असेल तर रव्यामध्ये पटकन शिजली जातात आणि त्यानंतर जो आपण प्रसाद बनवतो तो छान मौसूत होतो तोंडात घातला तर लगेच वितळला जातो तर इथे तुम्ही बघितलं केळी जी आहे ते पूर्ण रव्यामध्ये मेल्ट झालेली आहे ह्या स्टेज ला एका साइड ला दूध गरम करून ठेवलं होतं आपण ते आता टाकायचं आहे केळी जेव्हा रव्यामध्ये पूर्णपणे मेल्ट होतील त्यानंतरच आपल्याला दूध टाकायचंय हे लक्षात ठेवायचंय दूध टाकताना एकदम न टाकता थोडं थोडं दूध टाकायचं आहे कारण जेव्हा दूध टाकतो त्या टायमाला दूध वरती येण्याची शक्यता असते तर थोडासा मिक्स करत दूध थोडं थोडं टाकत हा रवा चांगला आपला मिक्स करून घ्यायचा दुधामध्ये तर तुम्ही बघितलं दुधामध्ये रवा छानपैकी मी मिक्स करून घेतलेला आहे आणि तो शिजत पण आलेला आहे छान फुललेला पण आहे अजून यामध्ये आपण साखर टाकलेली नाहीये साखर टाकल्यानंतर थोडं आपल्या चार ते पाच मिनिटं मंद घ्यायचं वरती आपल्याला छानपैकी शिजवून आहे तुम्ही इथे पहिलं दूध टाकलेलं पूर्णपणे रव्यामध्ये आटलेलं आहे आणि रवा पण चांगला शिजलेला आहे इथे केळं जी आपण पहिली टाकलेली आहे ती पण छानपैकी आपल्याला ह्या स्टेज ला साखर टाकायची आणि साखर टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचे साखर मिक्स झाल्यानंतर इथे मंद गॅसवरती चार ते पाच मिनिटं छानपैकी हा प्रसाद आपल्याला शिजवून द्यायचा चार ते पाच मिनिटं झालेले इथे तुम्ही बघू शकता तूप जे टाकलं होतं ते प्रसादाच्या साईडला दिसते म्हणजे प्रसाद आपला तयार झालेला आहे इथे आपला प्रसाद तयार झाला यानंतर जेव्हा प्रसाद आपला तयार होतो त्यानंतरच आपल्याला इथे वेलचीची पावडर आणि तुळशीची पानं टाकायची कधी पण वेलची टाकताना आपल्याला अगोदर वेलची टाकायची नाही कारण जर अगोदर वेलची टाकली त्याचा जो सुवास असतो तो, तो कमी होतो म्हणून आपल्याला पूर्ण प्रसाद तयार झाल्यानंतरच वेलचीचे पावडर टाकायचे आता वेलचीचे पावडर वेलची आणि तुळशीचे पानं छानपैकी मिक्स करून घेऊया प्रसाद हा आपला तयार झालेला आहे हा प्रसाद अगदी सोप्या पद्धतीने एका वाटीचा कसा करायचा आहे त्याचं मेजरमेंट मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे इथे तुम्हाला जर सव्वा किलोचा करायचा असेल तर सव्वा किलो रवा सव्वा किलो तूप आणि सव्वा शा किलो साखर या पद्धतीने तुम्ही प्रसादाचं मेजरमेंट घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे दुधाचं प्रमाण पण त्याच पद्धतीने घ्यायचं आहे म्हणजे जेवढा रवा असेल त्याच्या तीनपट आपल्याला दूध घ्यायचं आहे तर पावणे चार लिटर तुम्हाला दूध घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला मी सांगेन केळं घेतात त्या टायमाला जेवढा रवा असेल त्याच्या दुप्पट आपल्याला केळं घ्यायची आणि केळं घेताना पिकलेली केळं चांगली घ्यायची म्हणजे प्रसाद हा चांगला चवेला लागतो तर आपला सत्यनारायणचा महाप्रसाद तयार झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी तयार करा तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या काय माझ्या रेसिपी आहेत त्या तुम्हाला पाहता परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन थँक्यू